आई शपथ, हे माझा फेवरेट सेक्शन आलेला आहे. कटिंग 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 स्पेशल कटिंग. कॅव्हर्न म्हणजे काय ते तुम्हाला दाखवतो. या विमानाची हिस्ट्री खतरनाक आहे आणि हे US प्रेसिडेंटच एअरफोर्स वन. नमस्कार मंडळी, माझं नाव आहे रोहन आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आमच्या शिकागो स्लॅश ओहायो ट्रिपचा 4th डे आहे. सो आता 10 वाजलेत आणि आम्ही सगळे तयार झालो. मी आत्ता बाल्कनीमध्ये याच्या उभा आहे. एकदम मस्त वेदर इकडे आणि याची बाल्कनी मला खूप आवडली कारण हवा पण येते आणि समोर आधी मी जसं दाखवलं तसं डिअर येतात, ते कॅनेडियन गूस पक्षी येतात. आता आम्ही कुठेतरी खायला चाललो आहे, अक्षय नेणार आहे आम्हाला. सो भूक लागली आहे आम्हाला. आम्ही काल रात्री पाणीपुरी खाल्ली पण पाणीपुरीनी पोट भरत नाही म्हणून आता सॉलिड भूक लागली सगळ्यांना. सो आधी पहिले खायला जाऊया आणि मग पुढे फिरूया. सगळे आता रेडी हो आणि स्नॅक्सची थैली पण मी घेतलेली आहे तिकडे भूक लागली तर पुढे. पोळ काय करतोस? पाण्याच्या बाटल्या भरतोय पोळ. आणि हा त्या दिवशी क्रूजवर काढलेला फोटो. आज डे 4 ला सुरुवात करूया. किती भूक लागली आहे आउट ऑफ 10? पोल तुला 10, अस्मिता तुला 20, दिशा तुला 10/10, ओके 17. पेट्रोल भरायला थांबलोय. इकडे पेट्रोलचे ऑप्शन्स बघा केवढे आहेत. 87, 89, 90 आणि 93. झालं आता बी घेणार. आता मी कोलंबसच्या डाऊनटाऊन मध्ये एंटर होतोय आणि बघा केवढा छोटासा आहे. पण शिकागो मध्ये गेलो तिकडे खूप उंच बिल्डिंग होत्या, इकडे तेवढ्या नाही आहेत पण एकदम पण छोटा नाही. पोळ हा कुठल्या देशाचा कॅफे आहे? यमेनीस. कॉफी पण खूप चांगलं आहे पण आम्ही चाय ट्राय करतो. आणि आता आपण काय मागवलंय? अडेनी चाय. आणि खायला? खायला 2 हनीकोम ब्रेड, 1 पिस्ताशिओ टार्ट आणि तिसरा आयटम आहे आलमंड डोसा. सकाळचा फोटो काढू दे. काय काय घेतलंय ते तर सांगा. हे ॲडेनी चाय, हनीकोम ब्रेड, परत हे पिस्ताशिओ टार्ट आणि हे आलमंड डोसा. ते मी बघून मागवायला सांगितलं आहे. मग या मागवलं तर म्हणून हे एक ॲडिशनल मागवलं. हो, चहा आता घरी सांडवतो पण इकडे सांडवत नाही. कटिंग 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 स्पेशल कटिंग. कसा वाटला चहा? हा हनीकोम ब्रेड आहे, ह्याच्यामध्ये वर हनी टाकलेलं आहे आणि आत चीज आहे. कुठला चीज आहे? क्रीम चीज? चीज, क्रीम चीज टाईप आहे त्यांचा, यमेनीस चीज. एकदम मस्त आहे, जास्त गोड नाही आहे, एकदम परफेक्ट बॅलन्स आहे. तर नेक्स्ट मी हे ट्राय करणार आहे पिस्ताशिओ टार्ट. खतरनाक चाय, US मध्ये पहिलेला बेस्ट चाय आहे आतापर्यंत. मस्त. एक कप संपला तर दुसरा कप पिणार. तर चहा पिऊन झालाय आणि स्नॅक्स खाल्ले चहा बरोबर. स्नॅक्स ते खूप हेवी होते म्हणून ब्रेकफास्ट केल्यासारखंच झालंय पण काय खतरनाक चहा होता. थँक्यू पोळ या जागेवर आणण्यासाठी. आता आपण हायवे सोडलेला आहे, आपण इंटरनल रोड वर आहोत आणि लेफ्टला मक्याची शेती बघू शकतो. इकडे पण कोण आहे तिकडे पण आहे. बायकर आले, हार्ली पण हार्ली काय गेले. आता मी यूटर्न मारतोय कारण आम्हाला एकदम मस्त गायी दिसल्या, त्या मला तुम्हाला दाखवायच्या होत्या म्हणून पोळ यूटर्न मारतोय. एकदम
कार्टून मध्ये किंवा चित्रात दाखवतात तशा गाई आहेत, एकदम जाड जोड आहेत, ब्लॅक अँड व्हाईट. सगळ्यांची घर अशी आतमध्ये आहेत आणि त्यांचे मेलबॉक्स रोडवर आहेत, म्हणजे मेलची गाडी आल्यावर त्यांना आत सारखं जायची गरज नाही, बाहेर इथे थांबतात आणि मेलबॉक्समध्ये मेल टाकतात. एवढा मोठा लॉन मो करायला किती वेळ लागत असेल ना. काचा उघडल्यात आम्ही, इकडे एकदम फ्रेश एअर येते, मस्त वाटतं आणि गरमी पण नाही आहे. राईट साईडला आलं ओहायो कॅव्हर्न्स. कॅव्हर्न म्हणजे काय ते तुम्हाला दाखवतो. आम्ही झाडाखाली लावली आहे सावलीमध्ये, इथे असं अलाउड आहे, पार्किंग पण आहे पण झाडाखाली पण लावू शकतो, सो आम्ही पण या झाडाखाली लावली आहे. आणि या पार्किंगमधनंच व्ह्यू बघा किती मस्त आहे. तर आपण ऑनलाईन बुकिंग केलेलं, ते रिझर्वेशन दाखवलं, ते बारकोड स्कॅन करून, आणि आपण आता टूर 8 जातो आहे. ते आता 6 ते 7 सुरू होईल. तिकडे जाऊन पाण्यात येते, इकडनं सुरू होणार आहे, पाण्याच्या बाजूने सुरू होणार. हे आम्ही बुक केलेलं आय थिंक अडल्टसाठी $24 आहे पर पर्सन, आणि किड्ससाठी $14-15 आहे. ही आमची टूर गाईड जी आम्हाला कॅव्हर्नच्या एंट्रन्सकडे नेते. आणि केव्ज आणि कॅव्हर्नमध्ये फरक म्हणजे केव्हला नॅचरल ओपनिंग असतं आणि कॅव्हर्न म्हणजे जमिनीच्या खालती गुफाच असते पण त्याला ओपनिंग नसतं, ते आपल्याला शोधावं लागतं किंवा जमीन सिंक झाल्यावर आपल्याला त्याचं ओपनिंग मिळतं. आणि या कॅव्हर्नच्या आत कॅल्साइट क्रिस्टल्स फॉर्म होतात आणि ती प्रोसेस अजून पण चालू आहे. जेव्हा लाईमस्टोनमधनं पाणी ड्रिप होतं तेव्हा त्याच्यात जे मिनरल्स असतात ते डिपॉझिट होतात आणि हे क्रिस्टल फॉर्म व्हायला 1000 वर्ष लागतात. एक टेनिस बॉलच्या साईजचा क्रिस्टल फॉर्म व्हायला 6000 वर्ष लागतात. आणि या कॅव्हर्नचं एंट्रन्स एका मोठ्या स्टीलच्या दरवाज्याने सील केलेलं होतं आणि आत गेल्यावर एखाद्या AC रूममध्ये गेल्यासारखं वाटत होतं. आणि ही कॅव्हर्न फेडरली प्रोटेक्टेड आहे म्हणून इथे कुठेही हात लावायची परमिशन नाही आहे. जर हात लावला तर क्रिमिनल चार्जेस फाईल केले जातात कारण आपल्या स्किनवर जे ऑइल्स असतात त्यांनी त्या क्रिस्टलची 1000 वर्षाची ग्रोथ जी असते ती स्टॉप होते. आणि या कॅव्हर्नच्या आत कुठलेही प्राणी किंवा जीव जंतू किडे काहीच नाही आहे कारण हे एक नॅचरल आतल्यात रूम तयार झालेली आहे आणि ह्या लोकांनी पण त्याला सील करून ठेवलेलं आहे. आता जो तुम्हाला दिसणार आहे तो आहे क्रिस्टल किंग, इकडचा सर्वात मोठा क्रिस्टल आणि त्याला बनायला 2.5 लाख वर्ष लागली आहेत आणि 5 फुटाचा आहे. तिकडे व्हिडिओ काढायला अलाउड नव्हतं पण या फोटोमध्ये तुम्हाला पाण्यातल्या वेगवेगळ्या मिनरल्सचा कलर दिसू शकतो. हे गिफ्ट शॉप आहे, इकडे सगळे वेगवेगळे क्रिस्टल मिळतात. या केवचे नाही आहेत, बाकीचे पण आहेत, वेगवेगळ्या स्टोन्सचे ग्लास. काहीतरी घेऊ मी फ्रीज मॅग्नेट वगैरे. हे असं इकडे बनवलेलं आहे, त्या गिफ्ट शॉपमधनं मातीची बॅग मिळते, ती बॅग त्या ट्रेमध्ये टाकायची आणि या पाण्याने ते चाळायचं आणि त्याच्यामध्ये बारीक बारीक जेम स्टोन्स असतात. सो अशी जे ॲक्टिव्हिटी लहान मुलांना करायला, याच्यात घ्यायचं आणि मग ते चाळायचं. असं लांब आहे आणि दोन्ही साईडला उभं राहिलं आहे. तर मी आणि अक्षय सावलीत थांबलो आहे, ते लोक रेस्टरूमला गेलेत आणि इकडे आम्ही सावलीत बसून जरा स्नॅकिंग करू कारण आम्ही लंच स्किप करू होते कारण जास्त भूक नाही आहे. सो त्याच्यानंतर आपण कुठे जाणार आहोत, एअरफोर्स म्युझियमला. आई शपथ, मी अक्षयचा काय फोटो काढलाय बघा, खतरनाक. आम्ही आलो तेव्हा 2-3 गाड्याच होत्या, आता फुल गर्दी झाली आहे. परफेक्ट टाईमला आलो आम्ही. हे आपण आलो आहे नॅशनल म्युझियम ऑफ युनायटेड स्टेट्स एअरफोर्स. पहिलंच US Air Force ग्लोब मास्टर ठेवलेलं आहे. C-130 हरक्युलिस पण आहे मागे, F-15 फॉक्स बॅट. आणि हे म्युझियम युनायटेड स्टेट्स एअरफोर्सचं आहे म्हणून ह्याला काही एंट्री फी नाही आहे, कम्प्लिटली फ्री आहे. जय अमेरिका. वाव, तुम्हाला कदाचित बोर होऊ शकतं पण हा माझा पर्सनल इंटरेस्ट आहे विमान. सो मला तर खूप मजा येणार इकडे आणि सेम माझ्या डॅडीला पण. बघा हे राईट ब्रदर्सचं असं फ्लायर होता, ओरिजिनल राईट फ्लायरचं हे फॅब्रिक आहे जे विंग्ससाठी वापरतात. हे बघा हे वाला, तर हे त्या विमानाचं ओरिजिनल फॅब्रिक आहे. 1903 उडलेलं विमान.
अस्मिता पहिला एव्हिएशन मेकॅनिक आहे ज्या तुझ्या पाया पडमे जाताना तुझ्या फ्लाईटला काय गडबड होणार नाही. ते विमान क्रॅश झालंय आणि हा त्याला ओरडतोय अहोल तर, पण मी काय नाही केलं या दोघांनीच काहीतरी वाट लावली हे दोघं मिळून ह्याची चुगली करतात. तर पण वर्ल्ड वॉर टूच्या सेक्शनमध्ये आलोय. जर अशी मॉडर्न विमान दिसतील तुम्हाला P-35, P-36, मला P-51 मस्टँग बघायचं आहे विमान. ते माझं वन ऑफ द फेवरेट विमान आहे. ओके हे P-40 आहे. त्याची चावी हरवली आहे तो खाली शोधतो आहे आणि हा हा याला विचारतो आहे अरे चावी मिळाली का, ह्याचं लक्षच नाही. हे विमानाचं नाव बघा स्ट्रॉबेरी बीच. हे पण बॉम्बर विमान आहे वर्ल्ड वॉर टूचं. आणि हे क्रॅश झालेलं आहे विमानाचं इंजिन बघा, इंजिन आणि प्रोपेलर. गन बघा किती आहेत, दोन वर दोन्ही साईडला एक एक, एक सेंटरला, दोन मागच्या साईडला आणि एक मागे. नाझी विमानाचा पत्रा म्हणजे गोळी पण लागली त्याला. प्लेनच्या साईडला तुम्हाला बॉम्बचं सिम्बल बनवलं दिसत असेल तर जेवढे बॉम्ब्स आहेत तेवढ्या बॉम्बिंग मिशनला विमान गेलेलं आहे आणि जे स्टार्स आहेत त्याचा अर्थ तेवढ्या प्लेन्सना या प्लेननी उडवलेलं आहे. आणि जे कॉम्बॅट बॉम्बर किंवा डाईव्ह बॉम्बर प्लेन असतात त्यांचं पण हे किती मिशन्सवर गेलं आहे. आणि दोन स्वस्तिक म्हणजे या एक्झॅक्ट विमानाने दोन नाझी प्लेन्सना उडवलं आहे. हे माझं फेवरेट विमान P-51 मस्टँग. आणि जी मस्टँग गाडी आहे फोर्डची त्याच्यावर घोड्याचं चिन्ह आहे पण त्या गाडीचं नाव मस्टँग या P-51 मस्टँग विमानावरनं पडलेलं आहे. मी या ठिकाणी अख्खा दिवस पण घालवू शकतो. हे डेंजर विमान आहे. जो कोणाचा कमांडर होता किती जॅपनीज विमानं उडवली आहेत बघा या विमानाने. 22 या माणसाने. हे विमान बघा 150 मिशन्सवर गेलेलं आहे. किती बॉम्ब आहेत बघा त्याच्यावर. लिटल जो नाव आहे या विमानाचं. खतरनाक वाटतं ना स्कल. आणि प्रत्येक विमानाच्या कमांडरला अलाउड होतं त्याचं काहीतरी एक सिम्बल आणि त्याचं एक निकनेम ठेवायचं विमानाचं. या विमानाची हिस्ट्री खतरनाक आहे. या विमानाचं नाव आहे बॉक्स कार आणि हॅनी फॅटमॅन नावाचा न्यूक्लिअर बॉम्ब नागासाकीवर टाकला होता आणि दुसऱ्या विमानाने हिरोशिमावर टाकला होता. आणि हे विमानाचं मॉडेल आहे B-29 सुपर फोर्ट्रेस. साईज बघा याची, म्हणून त्याच्यावर नागासाकीचं हे बनवलेलं आहे. आणि हा बघा फॅटमॅन, हा न्यूक्लिअर बॉम्ब होता जो त्यांनी नागासाकीवर टाकला. बघूनच भयानक वाटतं. हे त्याची रेप्लिका आहे पण खरा असा होता. आणि बॉम्ब टाकल्यावरचा सीन आहे हा. नागासाकीचा फॅटमॅन आणि हा लिटल बॉय जो हिरोशिमावर टाकला, हा सर्वात पहिला न्यूक्लिअर बॉम्ब होता जो जगात ॲक्टिव्ह वॉरमध्ये यूज केला गेला. आणि हा दुसरा आणि शेवटचा. पण दिसायला हा जास्त डेंजर वाटतो, हा खरा बॉम्ब वाटतो. आणि हे वेपन आहे ज्याने वर्ल्ड वॉर 2 थांबवला. लिहिलं आहे इट वॉज द वेपन दॅट एंडेड वर्ल्ड वॉर 2. आणि USA कशी एअरफोर्स आहे तसं USA स्पेस फोर्स पण आहे. आई शपथ, हे माझं फेवरेट सेक्शन आलेलं आहे. खतरनाक F-22 रॅप्टर माझं फेवरेट विमान. हे सगळे वॉर संपल्यानंतरचे म्हणून कुठल्याही विमानावर किल साइन्स नाही आहेत. सर्वात खतरनाक विमान हे लॉकहीड मार्टिनचं F-22 रॅप्टर. हे आत्तापर्यंतचं सर्वात ॲडव्हान्स फायटर जेट आहे. आणि हे विमान US कोणालाही विकत नाही कारण ह्याच्यामध्ये एकदम प्रोप्रायटरी टेक्नॉलॉजी आहे आणि हे फक्त USसाठीच आहे. बाकीचे विमानं US बाकीच्या कंट्रीजना विकतं पण हे नाही. आणि ह्याच्यामधले पण जेवढे टॉप सिक्रेट गोष्टी ते सगळ्या काढलेले आहेत. एकदम बेसिक वर्जन त्याचं साचा ठेवलं आहे. आणि हे स्टेल्थ फायटर आहे म्हणजे कुठल्याही रेडारसाठी हे विमान ऑलमोस्ट इनव्हिजिबल आहे. हे SR-71 ब्लॅक बर्ड विमान आहे आणि हे पण टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंटचं हाईट डिस्प्ले करणारं प्लेन आहे. त्याचं मॅक्झिमम ऑल्टिट्यूड 85,000 फीट आहे. हे विमान किती वेळा जपानच्यावर रशियाच्यावर रिकॉनेसन्स मिशन्सला जाऊन आलेलं आहे आणि कोणाला कळलं पण नाही की जाऊन आलं आहे. आणि हे लंडन टू न्यूयॉर्क फक्त 114 मिनिटात जाऊ शकतं. आणि हे गनच्या बुलेटपेक्षा पण फास्ट जेट आहे. खूप लांब विमान आहे असं व्हिडिओमध्ये पर्स्पेक्टिव्ह कळत नाही आहे. आणि हे काय फायटर प्लेन नाही आहे, हे रिकॉनेसन्ससाठी बनवतात म्हणजे लांबून मॅप करण्यासाठी एनिमीला. तर मी ह्याच्याबद्दल खूप बोलू शकतो पण तुम्ही सगळे बोर व्हाल. ते F-4D फॅन्टमची कॉकपिट आहे, त्याच्यात बसू शकतो.
बोल गुगल मॅप्स लाव. गुगल मॅप कुठे जायचं आपल्याला? रशियाला जायचं. हा, रशियाच्या त्या बॉर्डरवरनं लेफ्ट मारून मग उझबेकिस्तानला जायचं. नाशिक. ओके, कॉर्डिनेट सांग ना मला. कॉर्डिनेट वेस्ट 346 आणि नॉर्थ 136.4. ओके, प्रेशर किती ठेवू? प्रेशर सकाळी येतं तेवढं. सकाळी येतं तेवढं. मी अख्खा दिवस बसून इथे खेळू शकतो माहिती का तुला? एकटाच काहीतरी इमॅजिन करू. एकदम मजा आली कॉकपेटमध्ये बसायला. माझ्या डॅडीला खूप मिस करतोय, तो असा तर त्याला खूप मजा आली असते. बघा, B2 बॉम्बर. दीड पोळ लागतील पोचायला. दीड पोळ लागतील आणि तीन दिशा लागतील. आणि हे US प्रेसिडेंटचं Air Force 1. आणि ग्राउंडवर काय इमर्जन्सी असेल तर US प्रेसिडेंट या प्लेनमधनं अख्खं जग चालू शकतो. हे जुनंवालं आहे आणि आत्ता हे लेटेस्टवालं आहे 747. आणि खूप साऱ्या न्यूजमध्ये तुम्ही इकडचं आयकॉनिक शॉट बघितलं असेल, जिकडे प्रेसिडेंट आज जाताना क्राऊडला वेव करतो आणि मग आज जातो. ही कम्युनिकेशन फॅसिलिटी आहे वॉशिंग्टन DC बरोबर कॉन्टॅक्ट ठेवण्यासाठी. हे क्रू आणि गेस्ट व्हाईट हाऊस स्टाफचे. हे प्रेसिडेंट केनेडी आणि निक्सनचं ऑफिस. हे दुसरं ऑफिस कॉन्फरन्स रूम सारखं. अजून व्हाईट हाऊस स्टाफसाठी सीट्स. प्रेसिडेंट एकटाना देतो, त्याच्याबरोबर त्याचे 30-40 लोक नेहमी असतात. आणि या प्लेनची कॉल साईन Air Force 1 तेव्हाच होते जेव्हा प्रेसिडेंट बोर्ड करतो. जर प्रेसिडेंट या प्लेनवर नसेल तर ह्याला Air Force 1 नाही म्हणत. तर आता म्युझियम बंद झालेलं आहे, 5 वाजलेत आणि मला तर खूप मजा आली. मला माहिती आहे तुम्हाला थोडं बोर होणार आहे, तर मी जेवढं इम्पॉर्टंट फुटेज आहे तेवढंच टाकीन. पण खूप मजा आली मला आणि आता भूक लागली, सो आता काहीतरी खायची सोय करूया. हे जाताना एक्झिटच्या इकडे गिफ्ट शॉप आहे. प्रत्येक अट्रॅक्शनकडे लास्टला गिफ्ट शॉप असतं, त्याचे सुविनियर्स वगैरे. आता आमचा प्लॅन काहीतरी जेवायला घ्यायचं 2 go आणि घरी जायचं आणि मूवी बघता बघता खायचं. ते ब्रासिका म्हणून आहे मेडिटेरेनियन क्युझिन, तिकडनं मी बोल्स घेतलेत डिनरसाठी. तर घरी जाऊन दाखवतो. आता आम्ही ग्रॉसरी घ्यायला आलो आहे. ग्रॉसरी नाही म्हणजे आम्हाला बर्गरचे बन्स पाहिजेत, ते मी घेतो आहे. कारण रगडा पॅटीसचे पॅटीस आहेत, ते आम्ही बर्गरमध्ये कांदा विंदा टाकून सँडविच टाईप बनवणार आहे, जर बोल खाऊन रात्री भूक लागली तर. आपण न्यूटन का मारलाय परत? कॅचअप पाण्याची ऑर्डर आली. 3 गोष्टी घेतल्या आणि बिलची साईज बघा. हा बोल आहे, ह्याच्यामध्ये मी कॉलीफ्लॉवर घेतलं आहे, पिकल्ड कॅबेज घेतलं आहे, हे हमस आहे, थोडे सॉस आहेत आणि चिकन आहे आणि खाली लेटस आणि अनियनचा बेस आणि राईस पण आहे. आणि सेम या लोकांनी पण घेतलं आहे वेगवेगळ्या टाईपचं. सो आता मी खातो. आणि ही बिअर नाही आहे, जिंजर बिअर आहे, नॉन अल्कोहोलिक. सो चला आता मी काहीतरी बघतो आणि खातो. गुड मॉर्निंग, आज मंडे आहे आणि आमची वेकेशन संपलेली आहे. आता मी अक्षयच्या घरी आहे आणि अक्षय चहा बनवतो आहे. माझी 11:00 फ्लाईट आहे पण माझ्याकडे एक चेक इन बॅग पण आहे, म्हणून मला 45 मिनिट्स आधी जावं लागेल. सो आता 9:30 वाजलेत आणि मी 10:00 निघू, म्हणजे मी 10:15 पोचीन. आणि खूप मजा आली ट्रिपमध्ये. काल पण आम्ही रात्री खाऊन खूप गप्पा मारत होतो, TV बघत होतो आणि मूवी पण बघितल्या, मिर्झापूरचा एक एपिसोड बघितला. पण मी काही जास्त शूट केलं नाही कारण खूप दमलो होतो आणि जरा मित्रांबरोबर टाइम स्पेंड करायचा होता. सो आता मी परत चाललो आहे बॉस्टनला आणि तिकडनं प्रॉव्हिडन्स रोड आयलँड. बाय. टेक्सासला या तुम्ही. हो, ट्रिप कंटिन्यू करू, भेटू आपण लवकरच. तर नमस्कार मंडळी, मी आहे अक्षय पोळ आणि मी रोहनकडून कॅमेरा घेतलेला आहे कारण तो ऑलरेडी फ्लाय झालेला आहे सकाळी. आणि आम्ही आलो होतो अस्मिताला सोडायला पण झाला प्रॉब्लेम. तर अस्मिताची फ्लाईट झालेली आहे कॅन्सल आणि ती फ्लाय करते उद्या सकाळी कोलंबसवरून.
तिला सोडायला क्लिवलँड वरती आलो होतो. तर क्लिवलँड वरती एक जागा आहे एज वॉटर पार्क, तर तिथे आम्ही आलेलो आहे. तर स्कायलाईन वॉटर आणि तिकडचं डाऊन टाऊन आणि वाटतंय का नाही. तर मी ह्याला नाव दिलंय सस्ता कॅलिफोर्निया, तुम्हाला काय वाटतंय सांगा. तर मंडळी, रोहन व्हिडिओ एंड करणार होता पण आम्हाला अपॉर्च्युनिटी भेटली की व्हिडिओ एंड करावा. तर तुम्हाला कसा वाटला हा व्लॉग नक्की कमेंटमध्ये कळवा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.